ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भाजपने एल्गार पुकारलेला आहे, तर लोणावळ्यामध्ये सर्वपक्षीय चिंतन सुद्धा बैठक सुरू आहे. ओबीसी आरक्षण सरकारला फेब्रुवारीपर्यंत आणायचं नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे. नागपूरमध्ये हे आंदोलन सुरू आहे. ओबीसी आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये आंदोलन सुरू होतं. त्यांच्या भाषणानंतर देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्याची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. ओबीसी आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी भाजपने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केलंय आणि नागपूरमधून पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना ताब्यात घेतलेलं आहे. काही वेळापूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून भाषण केलं. त्यांनी अनेक गोष्टी यावेळी सांगितल्या. भाजपच्या काळात खरं तर ओबीसीसाठीचं खातं निर्माण झालं. त्यांच्या कल्याणासाठीचे जे काही निर्णय होते, योजना होत्या, त्या सगळ्या भाजप सरकारच्या काळात सुरू झाल्या आणि आत्ताचं सरकार नेमकं करतं आहे काय, अशा पद्धतीचा सवालसुद्धा त्यांनी उपस्थित केला. आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आई भवानीचा गजर म्हणजे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाली आहे. मुंबईच्या उपनगरात भाजपनं आंदोलन सुरू केलं. मुलुंडमध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर भाजप कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन केलंय. या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. भाजपनं ठाण्यातही चक्काजाम केला. ईस्टर्न एक्सप्रेसवेवर 10 मिनिटं चक्काजाम करण्यात आला. सरकारविरोधी घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली. तर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तर भाजप कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. देशभरात 24 तासात कोरोनाच्या 48,698 रुग्णांची वाढ झालेली आहे, तर 64,818 जण शुक्रवारी कोरोनामुक्त झाले. तर काल दिवसभर देशात 1,183 जणांचा कोरोनानं बळी घेतलाय. देशात सध्या 5,95,565 ऍक्टिव्ह केसेस आहेत. तर आजवर देशभरात 2,91,93,085 जण कोरोनामुक्त झाले. राज्यात काल दिवसभरात 9,677 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 156 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 10,138 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेले आहेत. रुग्णसंख्या कालही 10,000 कमी असली तरी पुन्हा एकदा कोरोनाचा धोका मात्र वाढतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे